भारतीय जनता पार्टी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभी राहणार अशी ग्वाही भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख भाजपा जिल्हाध्यक्ष सोलापूर यांनी सांगोला येथील बस स्टँडच्या ठिकाणी दिली। कर्मचाऱ्यांची भेट घेऊन सांगोला आगारास कुलूप लावून आंदोलन केले। एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी फोनवरून संपर्क साधून एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना कळवल्या। तसेच भारतीय जनता पार्टी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे आश्वासन दिले। शासनात विलीकरण झालेच पाहिजे। शासनात विलीकरण झालेच पाहिजे। कोण म्हणतंय करत नाही, याच्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतंय होत नाही, याच्याशिवाय राहत नाही। युनियननी या ठिकाणी संप करू नये, हा संप बेकायदेशीर अशा पद्धतीचा आदेश काढलेला आहे। परंतु हे जे काही कर्मचारी आहेत, हे कर्मचारी कुठल्याही युनियनचे नाही, स्वतः व्यक्तिगत घटनेतला स्वातंत्र्य वापरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क दिलेला आहे संविधानामध्ये, तो हक्क वापरून प्रत्येक जण आज रस्त्यावर या ठिकाणी उतरलेला आहे। त्यामुळं या संपामध्ये कुठल्याही संघटनेचा काही संबंध नाही। आज आपण पाहतोय वर्षानुवर्षे काही संघटना एसटीमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। दिपवाळी आली का एसटी तोट्यामध्ये दाखवली जाते, त्यांना बोनस दिला जात नाही। या एसटी कर्मचाऱ्याची, ड्रायव्हरची आणि कंडक्टरची अवस्था ऊस तुडीच्या मुकादमपेक्षा वाईट झालेली आहे। म्हणून या ठिकाणी यांनी ठरवलेला आर आपारची लढाई या ठिकाणी करायची आहे। आज महाराष्ट्रामध्ये एक दोन आत्महत्या सुद्धा या कर्मचाऱ्यांनी केल्या आपण रोज पाहतोय। जवळजवळ 29 आत्महत्या झाल्या, त्यामध्ये काही कुटुंबाच्या पालकांनी केल्या, त्या ठिकाणी काही त्यांच्या कुटुंबातल्या घटकांनी केल्या, कर्मचाऱ्यांनी केल्या। परंतु सरकारचा डोळा अजून उघडायला तयार नाहीत। एसटी तोट्यात दाखवली जाते, म्हणून या ठिकाणी या कर्मचाऱ्यांची एक प्रमुख मागणी आहे, हे एसटी आपली सरकारी मध्ये तुम्ही विलीनीकरण करावं आणि आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा, अशा प्रकारची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे। परंतु या ठिकाणी आता पाहतोय आम्ही या कर्मचाऱ्यावर दबाव आणून या ठिकाणी गुन्हे दाखल करा, निलंबित करा, अशा पद्धतीचा दबाव या ठिकाणी सुरू आहे। परंतु या ठिकाणी मला त्याला सांगायचं आहे, इथं हे आघाडीचं सरकार आहे, शिवसेनेकडे हे परिवहन खातं आहे, शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत या राज्याचे, त्यांनी किमान या कर्मचाऱ्याची दखल एसटीच्या घ्यायला पाहिजे। दिवाळी तोंडावर आलेली आहे, आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या अतिवृष्टीसुद्धा या ठिकाणी एक फुटकी कवडी हे सरकार देऊ शकत नाही। आज या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये वारे माफ सरासरी बिलं या ठिकाणी, घरगुती असू द्या किंवा शेतीपंपाची बिलं असू द्या, ही वारे माफ बिलं या सरकारनं देऊन या ठिकाणी आज ही दिपवाळी शेतकऱ्याची आणि घरगुती ग्राहकाची अंधारात जायला लागलेली आहे। एसटीचा कर्मचारी या ठिकाणी रस्त्यावर या ठिकाणी थांबलेला आहे,